नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत स्वामी महाराजांचे भक्त आहेत तर तुम्हीसुद्धा दर गुरुवारी करा स्वामींची ही प्रभावी सेवा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची आहे दुसरं काहीच करू नका फक्त जेव्हाही गुरुवारी येईल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा तुम्ही करायची आहे रोज केली नाही तरी चालेल पण स्वामींच्या वारी गुरूंच्या वारी ह्या गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्की करा ही प्रभावी सेवा आहे ही मनोभावाने विश्वासाने जर तुम्ही केली तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत तीन गोष्टी विश्वासाने मनोभावाने करायच्या आहेत देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून स्वामींना नमस्कार करून तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कोणत्याही एका वेळेसच करायची आहे फक्त गुरुवारी या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी समर्थांच्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करायचा आहे अकरा माळी जप झाल्यानंतर किंवा तुम्हाला अकरा माळी करणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक माळ संपूर्ण एक माळ जप अवश्य करा आणि जमत असेल तर अकरा माळीच तुम्ही जप करायचा आहे अकरा माळी किंवा एक माळ जप झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय वाचायचा आहे फक्त चौदावा अध्याय पूर्ण वाचायचा आहे तर अकरा माळी जप झाल्यानंतर गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला एक वेळेस मंत्र बोलायचा आहे तारकमंत्र तुमच्याकडे नसेल तर गुगलवर मंत्र तुम्हाला लगेचच दिसेल फक्त तारक मंत्र मराठी असं टाकलं तर तारकमंत्र आपल्याकडे लगेच येतो तर तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय आणि एक वेळेस तारक मंत्र अशी ही सेवा दर गुरुवारी करायची आहे दर गुरुवारी न चुकता करा तुम्हाला नक्की या सेवेचा लाभ होईल सेवेचे फळं मिळतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद